रोज नाश्ता काय करायचं आपल्याला सुचत नसेल तर त्याचं नियोजन तुम्ही आधीच आखा, तरच आपल्याला नाश्ता काय करायचं म्हणून आपण दुसऱ्या दिवशी इझी पद्धतीने करू शकतो. 2 वाटी तांदूळ घ्यायचे आणि हे जाड तांदूळ वापरलेले आहे, रेशनचे तांदूळ आहे. आणि 1 वाटी चण्याची डाळ घ्यायची आपल्याला आणि 1/2 वाटी तुरीची डाळ घ्यायची आणि 1/2 वाटीच्या कमी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आणि 4 ही डाळ आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपली 4 ही डाळ मिक्स झालेली आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी टाकून आपल्याला परत छान धुवून घ्यायची आहे, कारण त्या डाळीमधला पूर्ण घाण निघून जाते म्हणून 2 पाण्याने धुवायचं. आणि नंतर आपल्याला त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी 6 तास मुरू द्यायची. आणि 6 तास झालेले आपले बघा, आपली डाळ पण छान झालेली आहे. आणि ती डाळ घेऊन आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे आणि त्याच पाण्याचा वापर करायचा, पाणी आपल्याला फेकायचं नाही. आणि तेच पाणी आपण त्यामध्ये टाकू आणि ही डाळ आपल्याला बारीक अशी सरसरीत बारीक वाटून घ्यायची आहे. बघा, अशी आपली डाळ वाटून झालेली आहे. आणि पूर्ण चमच्याच्या साहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आपल्याला परत आपल्याला ही डाळ झाकून ठेवायची आहे. 7 ते 8 तास ही डाळ झाकून ठेवायची. जर तुम्हाला सकाळी नाश्ता जर करायचा असेल तर तुम्ही रात्रभर याला झाकून ठेवायचं आणि सकाळी आपल्याला हा नाश्ता करायचा. बघा किती छान फुलून आलेली आहे. आप्यासाठी आपल्याला असं डाळीचं बॅटर करायला हवं. नंतर त्यामध्ये आपल्याला बाकीचं टाकायचं आहे. जसं मी आता आपल्याला मीठ टाकायचं आहे, मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं. ज्या वेळेला करतो त्याच वेळेला आपल्याला मीठ टाकायचं आहे. अद्रक लसूण आणि मिरची याची आपल्याला पेस्ट करायची आहे आणि ती पेस्ट आपल्याला त्या वाटणमध्ये टाकायचं आहे. आणि भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर टाकायचा. नंतर मी त्यामध्ये कांदा चिरला आहे. कांदा मी 1 मोठा चिरला, जास्त चिरला नाही. आणि 1/2 वाटे मी काढून घेतलं होतं. बघा पूर्ण आप्याच्या याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि गरम करायचं आहे आप्पे पात्र आपल्याला. आणि सर्व बाजूनी छान मिक्स व्हायला हवं आणि नंतर आपल्याला त्यामध्ये मिश्रण टाकायचं आहे. आणि मिडियम असेवरच आपल्याला गॅस ठेवायचा आहे. गॅस आपल्याला जास्त फुल ठेवायचा नाही. आणि पूर्ण आपले आप्पे पात्र असं भरलेलं आहे आणि मिडियम असेवरच ठेवायचं आणि झाकण ठेवायचं. वरतून थोडं कोरडं झालं की नंतर आपल्याला तेल सोडायचं आहे आणि आपल्याला तेल सोडून पलटून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने आपल्याला हा आप्पा छान पलटून घ्यायचा आहे. असे खरपूस छान आणि सुंदर आप्पे लागतात आणि मुलं कसे कडधान्य खायला बघत नाही म्हणून अशा प्रकारचे पदार्थ आपण करून द्यायचे. मिक्स डाळीचे आप्पे तुम्ही नक्की करून बघा, अतिशय छान आणि सुंदर होतात. आणि आता आपले आप्पे झालेले आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. अतिशय सुंदर आणि छान झालेले आहे आणि टम असे फुगलेले आहे आणि वरून असे खुसूर आणि आतून असे नरम होतात. आणि हे आप्पे आपण टमाटर सॉससोबत तुम्ही खाऊ शकता किंवा चटणीसोबत खाऊ शकता. इथे मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे. बरेच वेळेला मी तुम्हाला शेंगदाण्याची चटणी करून दाखवलेली आहे. किंवा नुसते पण खायला अतिशय सुंदर लागतात. नक्की तुम्ही करून बघा. मुलांच्या पोटात कडधान्य जायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला मिक्स डाळीचे आप्पे करून दाखवलेले आहे. नक्की तुम्ही ही डिश ट्राय करून बघा आणि मुलं तर खातीलच आणि सर्वांना पण आवडतील. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा आणि आनंदी राहा. धन्यवाद.